संबंध भारता मध्ये आणि मी जे बोलणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे मुख्यत्वे उच्च शिक्षण संदर्भात बोलणार आहे की माझी आयात ते उच्च शिक्षणात गेली. भारतामध्ये आज मी तिला 550 विद्यापीठ आहे, 31,000 महाविद्यालय, 7,00,000 प्राध्यापक आहे आणि जवळजवळ 25,000,000 विद्यार्थी या उच्च शिक्षण प्रभावात आहेत. भारतातली जी शिक्षण पद्धती आहे जगातली, इट इज सपोज टू बी द लार्जेस्ट एज्युकेशन सिस्टम इन द वर्ल्ड. मला कोणीतरी सांगितले की चीन गेल्या वर्षी दे हॅव ओव्हरटेकन इंडिया, पण तो परवापर्यंत असे ना, इन्क्लुडिंग अमेरिका, भारतामधली एज्युकेशन सिस्टम इज द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. परंतु भारत हा आपला अनेक विरोधाभासांचा देश आहे. इंडिया इज अ लँड ऑफ पॅराडॉक्स. लार्जेस्ट एज्युकेशन सिस्टीम असून सुद्धा उच्च शिक्षणाचा जर तुम्ही विचार केला तर 100 जर तुम्ही तरुण घेतले 17 ते 23 वयोगटातले, तर त्यातले फक्त 15 तरुण उच्च शिक्षण प्रभावात आहे, ज्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो. तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER हा फक्त 15 आहे. त्याचा अर्थ 100 तरुणांच्या पैकी 17 ते 23 गटातल्या तरुणांपैकी फक्त 15 तरुण उच्च शिक्षण क्षेत्रात येतात, 85 तरुण अजूनही उच्च शिक्षणाच्या प्रभावाबाहेर आहे. तुम्ही जर अमेरिकेचा GER बघितला तर जवळजवळ 80 आहे, रशियाचा 70 आहे, चीनचा 23 आहे आणि जागतिक सरासरी जर तुम्ही बघितली GER ची तर आहे 26. आपले शिक्षण मंत्री म्हणतात की आम्हाला GER 30 करायचंय, पण 30 तर सोडाच, पण जागतिक सरासरी जी GER ची आहे, क्रॉस इम्प्रूव्हमेंट रेशो, जर 26 करायचं असेल म्हणजे काय की 100 तरुणांपैकी जर तुम्हाला 26 तरुणांना जरी उच्च शिक्षणात आणि प्रवाहात आणायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला 500 नवीन विद्यापीठ निर्माण करावी लागतील, 32,000 नवीन महाविद्यालय निर्माण करावी लागतील. आणि मला असं वाटतं की आपलं सरकार हे करू शकत नाही, ते सुद्धा गेल्या पुढच्या 8 वर्षात करावं लागेल, कारण आपल्याला 2020 मध्ये विकसित देश व्हायचा आहे. हे असे काय मित्र, आणि म्हणून खाजगी विद्यापीठाशिवाय, खाजगी महाविद्यालयाशिवाय आणि विशेषतः खाजगी विद्यापीठाशिवाय आपल्या देशाला करोडोपाय नाही. आणि ही प्रक्रिया, खाजगी विद्यापीठ निर्माण करण्याची प्रक्रिया ही जवळजवळ समंत देशात जगभर सुरू झालेली आहे, ज्याला आपण समानवी देश म्हणतो, चीन, रशिया, इथं सुद्धा खाजगी विद्यापीठ निर्माण झालेली आहेत. आणि भारतामध्ये सुद्धा राजस्थान घ्या, हिमाचल प्रदेश घ्या, तुम्ही गुजरात घ्या, कर्नाटक घ्या, इथं खाजगी विद्यापीठ निर्माण झालेली आहे. दुर्दैव आपलं असं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खाजगी विद्यापीठाला चांगल्या वाईट करण्यासाठी विरोध होतोय, याच्याकडे मी तुमचं लक्ष येऊ दे इच्छितो. आता हे सगळं झाल्यानंतर पुण्याची नेमकी परिस्थिती काय आहे? सुदैवानं पुणे हे IT मध्ये 1वा नंबर आहे मला ठाऊक नाही, किंवा घरबांधणीमध्ये किती आहे ठाऊक नाही, उद्योगधंद्यात किती आहे ठाऊक नाही, पण शिक्षणात बाकी मित्रांनो अजूनही पुणे हे नंबर 1 शहर आहे. आणि त्याच्याबद्दल मी थोडस माहिती लिहून आणलेली आहे, ती मी आपल्याला सांगतो. ती अतिशय महत्वाची माहिती आहे. पुण्यामध्ये 223 महाविद्यालय, त्याच्यात मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्ट, सायन्स, कॉमर्स, आर्किटेक्चर, प्रोफेशनल ही सगळी विद्यापीठ आहेत. जवळजवळ 300 शिक्षण संस्था आहेत, ज्याला आपण रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन म्हणतो, संशोधन संस्था म्हणतो, अशी आहे. दुसरी आणि महत्वाची माहिती अशी आहे की महाराष्ट्रातले विद्यार्थी, मराठी बोलणारे विद्यार्थी, महाराष्ट्रीयन विद्यार्थी पुण्यामध्ये किती आहेत? 4,68,000 आहेत.
महाराष्ट्रा बाहेर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, थोड्याफार प्रमाणात दक्षिण हिंदुस्थान इथून येणारे विद्यार्थी किती आहे? 1,11,534 विद्यार्थी. परदेशी विद्यार्थी किती आहे? परदेशी विद्यार्थी आज पुण्यामध्ये, जर भारतामध्ये 60,000 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 20,000 अधिक परदेशी विद्यार्थी आज पुण्यात आहेत. आणि हे परदेशी विद्यार्थी 80 भिन्न राष्ट्रातून आलेले आहेत. आणि ही जी राष्ट्र आहेत ती बहुतेक अफ्रो आशियाई राष्ट्रातून आलेली आहे. तर ही मी तुम्हाला सांगितली संख्या ही महाविद्यालयांची आणि विद्यापीठांची. आणि पुण्यामध्ये 7 विद्यापीठ आहेत, 6 अभिमत विद्यापीठ आणि 1 पुणे विद्यापीठ, ज्याला आपण पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणतो. आता ही जरी विद्यापीठांची आणि महाविद्यालयांची आणि तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येची, पण मला सांगायला कदाचित ही माहिती तुम्हाला अधिक उपयुक्त वाटेल की या संबंध विद्यार्थ्यांचा एक परिणाम पुण्याच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे. आणि तो किती मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे याचाही मी थोडाफार सर्वे घेतलेला आहे, माहिती घेतलेली आहे, निरनिराळ्या ठिकाणातून माहिती घेतलेली आहे. आणि माझी माहिती अशी आहे की पुण्याबाहेरचे जे विद्यार्थी आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान वगैरेतून येणारे, माझी माहिती अशी आहे की प्रत्येक विद्यार्थी महिन्याला 18,000 रुपये खर्च करतो. कशावरती करतो? फी असेल, क्लासेस असेल, पुस्तकं असतील, ट्रान्सपोर्ट असेल, त्याचे राहण्या जेवण्याचा खर्च असेल. ऑन एन एव्हरेज पुण्याबाहेरून येणारा, महाराष्ट्राबाहेरून येणारा विद्यार्थी 18,000 रुपये दर महिन्याला खर्च करतो. आणि त्याचा जर तुम्ही हिशोब केला, 1,11,000 विद्यार्थी मी मगाशी सांगितलं बाहेरून आलेले, दर महिन्याला 276,00,000 हे विद्यार्थी आपल्या पुण्यामध्ये पैसे खर्च करतात. म्हणजे 2,409,12,00,000 दरवर्षी खर्च करतात. परदेशी विद्यार्थ्यांचं काय? परदेशी विद्यार्थ्यांची माझी माहिती अशी आहे की 20,000 परदेशी विद्यार्थी जे आहेत ते ऑन एन एव्हरेज दर महिन्याला 25,000 रुपये खर्च करतात. पण त्यात सगळ्या गोष्टी आल्या. आणि असं जर असेल तर परदेशी विद्यार्थी दर महिन्याला पुण्यामध्ये 50 कोटी रुपये खर्च करतात, म्हणजेच वर्षाला 600 कोटी रुपये परदेशी विद्यार्थी खर्च करतात. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थी पुण्यामध्ये किती खर्च करतात त्याचा जर तुम्ही हिशोब केला तर सर्व मिळून 250,76,00,000 दर महिन्याला खर्च करतात आणि 3,009,12,00,000 रुपये दरवर्षी खर्च करतात.